भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। यश क्लासेस शिगाव बागणी यांच्या वतीनं यश घरगुती गौरी गणपती ऑनलाईन स्पर्धा 1 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर अखेर आयोजित करण्यात आली। सदर स्पर्धा बागणी जीप मतदारसंघ व आष्टा या 12 गावातून घेण्यात आली। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवेश विनामूल्य आणि सर्व सहभागी स्पर्धकांना तात्काळ ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले। यामध्ये असंख्य स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल यश क्लास शिगाव बागणी यांच्याकडून सर्वांचं जाहीर आभार करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी बक्षीसदाते प्रथम क्रमांक ₹5,000 माननीय श्री अजितराव मधाळे शिगाव पोलीस निरीक्षक रेल्वे सुरक्षा बल रत्नागिरी, द्वितीय बक्षीस ₹3,000 माननीय श्री उमेश पाटील व्हाईस चेअरमन बागणे विकास सोसायटी व अध्यक्ष जायंट्स ग्रुप बागणी, तृतीय बक्षीस ₹2,000 माननीय श्री तानाजी घोरपडे माजी उपसरपंच व शिवसेना शाखा प्रमुख काकाची वाडी उत्तेजनार्थ ₹1,500 माननीय श्री जाफर चौगुले सर जमजम अक्वा बागवनी। सर्व विजेत्यांना माननीय शशिकांत नगारे ठाकरे यांच्याकडून कायमस्वरूपी ट्रॉफी देण्यात येतील। या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य कणेगाव माहेर वाशिनी ग्रुप झुकेनी फार्मर प्रोड्युसर कंपनी शिगाव गणेश ट्रेडर शिगाव यासाठी परिश्रम माननीय श्री प्राध्यापक भूषण भासर माननीय श्री प्राध्यापक धनाजी बारवडे माननीय ओंकार ढेरे माननीय श्री अभिजित पाटील यांनी घेतला। लवकरच निकालाची तारीख लिंकवर जाहीर केली जाईल असं आयोजकांनी सांगितलं। सांगली जिल्हा प्रतिनिधी श्री प्रभाकर जाधव। शिगाव, मी यश क्लासेस यांच्या तर्फे ठेवलेल्या गौरी गणपती सदावर या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे। मी एक आपली जुनी परंपरा आणि महाराष्ट्राची सर्वात मोठी ओळख म्हणजे वारकरी संप्रदाय याचं डेकोरेशन केलं आहे। तरी ह्या डेकोरेशन मधून एक माझा छोटासा प्रयत्न आहे की आपली परंपरा कायम जपली पाहिजे आणि हे परंपरा जपणे हे आपले कर्तव्य आहे। यासाठी मी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे। तसेच यश क्लासेस यांच्या मार्फत झालेली या स्पर्धा माझ्या कलांना एक वेगळीच ओळख करून दिली। तसेच या यश क्लासेस मी अतिशय मोठ्या प्रमाणात आभार मानतो आणि यांनी ह्या स्पर्धा अशाच ठेवून अनेक विविध कलांना वाव दिल्याबद्दल ह्या क्लासेस बद्दल मी अतिशय हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। यश क्लास शिगाव आणि बागणी यांच्या वतीने शिगाव बागणी कारंदवाडी मिरजवाडी मर्दवाडी आष्टा इथे घरगुती गणेश उत्सव व गौरी गणपती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या कार्यक्रमामुळे कुठेतरी स्त्रियांना एक नव्या अर्थाने वाव मिळाला, कारण की आता गेल्या काही वर्षात कोरोनामुळे सगळं असं स्थगितच झालेलं होतं, त्यामुळे कुठेतरी या यश क्लासेसच्या सर्व म्हणजे सरांनी मॅडमांनी एक चांगला निर्णय घेऊन कुठेतरी स्त्रियांना पुढे आणण्याचा हा त्यांनी एक प्रयत्न केला असं म्हणलं तरी आपण चालेल। पण या कार्यक्रमामुळे खूप म्हणजे स्त्रियांमधील असलेले गुण बाहेर येण्यास मदत झाली, यासाठी मी खरंच मीही याच क्लासची विद्यार्थिनी आहे, मलाही कुठेतरी हा कार्यक्रम खूप आवडला आणि मलाही यामध्ये भाग घ्यायला मिळाला, याबद्दल खरंच आभार मानते। आणि यामुळे खरंच मला या यश क्लासचे एक विशेष वाटते की यश क्लास हा म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे यश क्लासचे मला विशेष वाटते की यश क्लासेस हे वेगवेगळे कार्यक्रम करत असतात आणि या कार्यक्रमामुळे तर प्रत्येकाला उत्साह निर्माण झालाय, कुठेतरी सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम मस्त सेलिब्रेट करत आहेत आणि यामुळे घरातील एकत्र येऊन वेगवेगळी सजावट करून आपापले फोटो वगैरे अपलोड करत आहेत व या कार्यक्रमाला असंच प्रतिसाद देत आहेत। आणि सर्वांनी हेच लक्षात ठेवून या यश क्लासला आपणही म्हणजे प्रतिसाद दिलाच पाहिजे, कारण की कुठेतरी वेगळे स्थान निर्माण केले आहे या क्लासेसने आणि मला खरंच या क्लासेसचे खूप कौतुक वाटते आणि मी आभार मानते आणि इथेच थांबते। नमस्कार, माझे नाव वसुंधरा अभिजित पाटील राहणार शिगाव। यश क्लासेसच्या वतीने यश घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। यश क्लासेसच्या वतीने शिगाव सारख्या खेडेगावात ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे शिगाव मधील सर्वसामान्य महिलांनाही या स्पर्धेत भाग घेण्यात आला आणि त्यांच्यातील कलागुण दाखवण्याची यश क्लासेसने संधी दिली। अशाच प्रकारे यश क्लासेसने सामुदायिक विवाह, पूरग्रस्तांना मदत, विविध रक्तदान शिबिरे अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत। यश क्लासेसमुळे आम्हाला या स्पर्धेत भाग घेऊन आमच्यातले कलागुण दाखवून
तसेच प्रेरणा मिळाली, उत्साह मिळाला आम्हाला. त्यामुळे आमच्या घरातील सुद्धा प्रत्येक लहान मुलांनी किंवा आमच्या मिस्टरांनी सुद्धा आपले आपले कलागुण दाखवून आम्ही ते गौरी गणपती सजावट केली. अशाच प्रकारे इथून पुढेही व्हीएस क्लासने असे विविध कार्यक्रम करून आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांनाही त्यात भाग घेण्याची संधी दिली. त्याबद्दल यश क्लासेसचे मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सुनीता शैलेश पवार, राहणार बागणी. यश क्लासेस तर्फे गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केल्या, त्या स्पर्धेमध्ये मी स्पर्धक आहे. तर प्रथमतः यश क्लासेस यांना आमच्या सारख्या महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांनी विविध स्पर्धा आयोजित केल्या, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. माझा स्पर्धेचा विषय आहे कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल इंडिया बनवूया आणि देश पुढे नेऊया. शेतकऱ्यांना आपल्या सगळ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, तर या अँड्रॉइड मोबाईलचा वापर आपण आपल्या ज्या व्यावसायिकरित्या साठी वापर केला पाहिजे. आता शेती आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी त्या गुगल टेक्नॉलॉजीचा वापर करून यूट्यूब सारखे, इंस्टाग्राम सारखे, फेसबुक सारखे किंवा अजून अशा विविध टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याचा आपण वापर करून आपण माहिती मिळवू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण सपोज एखाद्या पिकाची माहिती पाहिजे असेल तर ते आपण गुगलवरती जरी टाकलं तर ती माहिती गुगलमध्ये मराठीत शेतकऱ्यांना उपलब्ध होते. म्हणजे इव्हन शेतकऱ्यांना पीक किती दिवसांमध्ये कोणतं पीक येईल आणि त्याच्यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे, त्याचं प्रमाणासहित या एवढ्या डिटेल गोष्टी आज आपल्याकडे अव्हेलेबल आहेत. म्हणजे इतकं प्रगत झालेलं आहे की आपण मॅन्युअल शेती करण्यापेक्षा काही टेक्निकल यूज करून आपण जर डेफिनेटली शेती केली तर आपल्याला प्रॉफिट हा नक्कीच मिळेल आणि डेफिनेटली शेतकरी आपला आपोआपच पुढे जाईल जर अशा तंत्रज्ञानाचा वापर केला. तसेच GPS सारख्या टेक्नॉलॉजीज आपण यूज करू शकतो, ड्रोन सारख्या टेक्नॉलॉजीज यूज करू शकतो की ज्याच्यामध्ये ई डेटा आहे, की ज्या डेटाचा वापर ई मार्केटिंग आहे, की ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण करून आपला जो व्यावसायिक आहे शेतीमध्ये जे प्रॉफिट मिळतो तर ते व्यवसाय आपण वाढवू शकतो. नमस्कार, मी सौ शीला समीर गायकवाड, राहणार अष्टा, तालुका आळवा, जिल्हा सांगली. आज या ठिकाणी यश क्लासेस शाखा शिगाव आणि बागणी आयोजित गौरी गणपती गणपती सजावट स्पर्धेमध्ये मी एक स्पर्धक म्हणून बोलत आहे. आज आमच्या सर्व महिलांना, गृहिणींना या गौरी गणपती सजावटीमध्ये वाव मिळाला आणि त्यांना त्यांच्या कलागुणांना प्रदर्शित करता आलं, याबद्दल मी यश क्लासेस शिगाव आणि बागणी शाखा यांना खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा पण देते. आमचा हा जो गणपती आहे, तुम्ही पाहत आहात की हा जो आमचा गणपती आहे तो आम्ही कुंभारापासून घरगुती त्यांच्या जी माती आहे, जी माती विरघळते पाण्यामध्ये, अशा मातीपासून बनवलेला अंकलखोप, आमच्या माझेच मूळ गाव असणारा अंकलखोप या ठिकाणाहून आम्ही मागवतो आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही इको फ्रेंडली गणपती सजावट केलेली आहे, गणपती बसवलेला आहे, बाप्पांचं आगमन झालेलं आहे आमच्या घरामध्ये. तर समाजाच्या समाज कार्यामध्ये आपला मोलाचा सहभाग असावा, आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे समाजाला प्रवचन न देता, समाजाला संबोधित न करता, चॅरिटी बिगिन ऍट होम, आपण कोणतीही गोष्ट करत असताना आपल्या घरापासूनच केली पाहिजे, यासाठी आम्ही दाम्पत्याने, गायकवाड परिवाराने गेले 10-15 वर्ष झाली आम्ही या इको फ्रेंडली गणपतीची स्थापना करतो आणि त्याचं विसर्जन आमच्याच प्रांगणामध्ये एका कुंडीमध्ये करतो आणि त्या कुंडीमध्ये ज्यावेळी गणपतीची माती ही जी आहे ही विरघळली जाते, त्या विरघळलेल्या मातीचा उपयोग आम्ही एका कुंडीमध्ये करून त्याच्यामध्ये एक फुलझाड लावतो. गेल्याच वर्षीमध्ये आम्ही एक गणेश फुल नावाचं एक फुलझाड लावलं आणि त्याला सुंदर अशी पांढऱ्या कलरची फुलं येत आहेत, ते पाहून खूप छान वाटतं की रोजच आपल्या घरी सजीव रूपामध्ये बाप्पा आहेत असं आम्हाला वाटतं.
तर सर्वांनीच याचं अवलोकन करावं आणि सर्वांनी या पद्धतीनं आपला गणपती आपल्याच घरी विसर्जित करावा. म्हणजे रोजच बाप्पा आपल्या समवेत आहेत, परमेश्वर आपल्या समवेत आहेत असं आपल्याला वाटेल असं मला वाटतं. या निमित्तानं मी एकच संदेश देईन की पर्यावरणाला पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे, तर पर्यावरणाचा ऱ्हास न होता आपल्या या समाजामध्ये आपली जी ही जी पृथ्वी आहे. नमस्कार, मी अजय उत्तम शिंदे राहणार आष्टा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. यश क्लासेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा 2022 या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी झालो आहे. यावर्षी आम्ही पर्यावरण जनजागृतीसाठी माझी वसुंधरा अभियान हा देखावा साकारलेला आहे. त्याच पद्धतीने आत्ताच्या आधुनिक पिढीला हरवलेल्या बालपणात घेऊन जाण्यासाठी आम्ही हरवलेले बालपण हा देखावा सुद्धा साकारलेला आहे. यामध्ये कोरोनाच्या गेले 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात मुलांचा मोबाईलचा वापर वाढलेला आहे आणि मोबाईलचा वापर करत असताना मुलांना पूर्वीचे बालपण हे हरवून गेलेले आहेत. त्यासाठी आम्ही हा देखावा साकारलेला आहे. हा देखावा करत असताना आम्ही टोटली पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केलेला आहे. ती संकल्पना मला सुचली कशी, तर आमचे दिदीचा मुलगा म्हणजे माझा भाचा त्याला भवरा हवा होता आणि तो भवरा शोधून काढण्यासाठी मला वन प्रत्येक ठिकाणी फिरावं लागलं आणि तो शेवटी मला सापडलाच नाही. आणि तो शोधण्याच्या ह्याच्यामध्ये मला ही संकल्पना सुचली, तो आम्ही हरवलेल्या बालपणातला देखावा इथे साकारलेला आहे.